सध्या भाजपचे आमदार आशिष शेलार बोलतात, आपण थेट जाऊया. एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मूजी यांचा विजय तर निश्चित आहेच. आम्ही आधी स्पष्ट केलं होतं, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील होणाऱ्या मतदानात रेकॉर्ड ब्रेक अशी बढत आम्हाला मिळेल. द्रौपदी मुर्मू यांना समर्थन आणि मतदान पक्ष मर्यादा सोडून पक्ष बंधन सोडून हे मतदान सर्वपक्षीय होईल. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं आपल्याला दिसेल आणि त्यामुळे जी बढत आम्हाला महाराष्ट्रात मिळेल तो सुद्धा एक नवीन राजकीय हिस्ट्री इतिहास या महाराष्ट्रातून राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला एनडीएच्या मिळेल. 200 अधिक मतं मिळतील असं दावा करण्यात आलेला होता. महाविकास आघाडीकडून शिवसेनेने आधीच समर्थन दिलं, दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची एकत्रित बैठक होत नाही, याचा फायदा घेतला जाईल. मला तरी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं अस्तित्वच दिसत नाही. त्यांचा समन्वयाने एक असणं हा तर खूप लांबचा विषय झाला. महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून राज्यात मला कुठे दिसत नाही. 200 अधिक मतं पडतील असा दावा जो आहे खुद्द आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांच्या बैठकीत बोलून दाखवला होता. पण आता काँग्रेस असो की इतर पक्ष म्हणतात की आमचं एकही मत उतरणार नाही असं फक्त बोलणार. जे रोज तोंडावर आपटले, जे रोज शिवाळ्यांवर घसरले, ते पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही ते सगळं पाहिलं विधान परिषदेच्या निवडणुकीलाही ते हेच म्हणाले होते, राज्यसभेच्या निवडणुकीलाही ते हेच म्हणाले होते. आज तर मुर्मूजींच्या उमेदवारीचं समर्थन जनतेतेवढं आहे आणि त्यामुळे पक्ष मर्यादा सोडून किंबहुना पक्ष मर्यादा झिडकारून आमदार महोदय मुर्मूजींना मतदान करतो. सर, बुधवारी जे आहे याचिकेची सुनावणी सुप्रीम कोर्टात ठेवण्यात आलेली आहे. आता थोडा वेळ तुम्ही म्हणाले की आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल, एंटी डिफेक्शन जे लॉ आहे त्यासंदर्भात न्याय मिळेल. कायदा स्पष्ट आहे, संविधान स्पष्ट आहे. कायदा आणि संविधानाचा अभ्यास ज्यांना माहिती आहे त्यांना हे स्पष्ट आहे की लार्जर बेंच समोर सुद्धा निर्णय हा शिंदे गटाच्याच बाजूने लागेल. आता केवळ शिवसेनेच्या काही नेत्यांना सकाळी उठून प्रेसमध्ये बोलायचं आणि दुपारी जाऊन कोर्टात पिटिशन टाकायचं यापेक्षा दुसरं काम काही राहिलेलं नाही. त्यांना ते काम लखलाभ लागो. कोर्टाच्या केसमुळे राष्ट्रपती पदाचे चुनाव परिस्थिती राजनीतिक समीकरण जैसे बदला है, किस तरह से अनुकूल पा रहे हैं? एनडीए की हमारी उम्मीदवार द्रौपदी मुर्मू जी, इनका विजय तो निश्चित है लेकिन महाराष्ट्र की राजनीतिक परिस्थिति ये स्पष्ट रूप से बयां कर रही है कि रिकॉर्ड ब्रेक वोट मिलकर महाराष्ट्र से उनको बढ़त मिलेगी. यहां स्पष्ट करना चाहता हूं, पार्टी की मर्यादाएं, पार्टी का बंधन तोड़कर महाराष्ट्र विकास आघाड़ी के बहुत सारे विधायक द्रौपदी मुर्मू जी के तरफ वोट डालेंगे और एक बड़ी बढ़त महाराष्ट्र से द्रौपदी मुर्मू जी के उम्मीदवारी को मिलेगी. ये चित्र स्पष्ट 21 तारीख को होगा. विपक्ष उम्मीदवार उन्होंने कहा कि विधायकों को अपनी जमीन की आवाज सुननी चाहिए. मुझे लगता है विधायकों ने जनता की आवाज सुननी चाहिए. आज जनता की आवाज बहुत स्पष्ट है. 75 साल भारत के अमृत महोत्सव मनाते समय पहली बार ऐसा मौका और सुदिन आया है कि जब एक महिला, वो भी आदिवासी महिला, आज भारत की राष्ट्रपति पद पर विराजमान हो सकती है. जनता की आवाज स्पष्ट है और विधायक भी जनता की आवाज के साथ रहेंगे. तर पक्षाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा एनडीएच्या उमेदवाराला म्हणजे द्रौपदी मुर्मू यांना मतं देतील असा विश्वास आशिष शेलार व्यक्त करतात आणि सोबतच राज्यात महाविकास आघाडीचं अस्तित्वच दिसत नसल्याची टिप्पणी करतात. एबीपी माझा.
उघडा डोळे, बघा नीट।